एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाने व्यवसाय चालू केला आणि त्याला जर तो नाही चालला तो म्हणतो जाऊ दे आपलं चला गावाला शेती करू का तर शेती असते. तसं आमच्याकडे काही पर्याय नव्हता, मग करा नाही तर मरा, फक्त एकच व्यवसाय डेअरी. सचिन गाडगे पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातल्या गुणवडे गावात राहतात. 7 रुपयांवर रोजंदारी करणाऱ्या सचिन यांची वार्षिक उलाढाल आता 9 कोटी रुपयांवर येऊन पोहोचली आहे. सचिन यांचाच प्रवास आता आपण जाणून घेणार आहोत. वडील आणि आई हे मजूर वर्गातलेच आहेत. शेती काय आम्हाला 1-17 गुंठे होती आणि जसं आम्ही मला कळते असं तर आमचे आई वडील मजुरीच करायचे आणि नंतर आम्हाला कळायला लागल्यावर पण आम्ही पण मजुरीच करायचो. सुरुवातीला ज्यावेळेस खुरपायला जायचो त्यावेळेस दिवसाचे म्हणजे जसं की 10 वाजता जायचं आणि 5 सुटायचं, त्यावेळेस 15 रुपये रोज होता आणि जर सकाळी 7 गेलं आणि 11 सुटलं तर 7 रुपये मिळायचे. मग त्यावेळेस मला सकाळी 7 ते 10 करायचो मी, त्यावेळेस मला 7 रुपये मिळायचे आणि 10 नंतर 11 आमची शाळा असायची. मग 10 घरी जाऊन आवरून सगळं शाळेत पोचायचं. पुढे मजुरीसोबत शिक्षण सुरू असताना सचिन यांनी ट्रॅक्टर, वीट बनवण्याची मशीन, कॅटल फीड असे व्यवसाय केले पण यात त्यांना अपयश आलं. नंतर त्यांनी डेअरी व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. मग काहीतरी दुसरा व्यवसाय निवडायचा ह्या हेतूने मग मिटकॉनला ट्रेनिंग होतं सेंट्रल गव्हर्नमेंटचं फ्रीमध्ये, ते आम्ही 2 महिन्याचं ट्रेनिंग केलं पुण्याला अपडाऊन करून. मग तिथं आम्हाला फूडमधलं सगळं शिकवलं गेलं पण त्यावेळेस तिथं असं बघितलं की बाबा बाकीच्या रॉ मटेरियलपेक्षा दूध आपल्याकडं जास्त उत्पादन होतं, मग दूध लगेच उपलब्ध होईल ह्या हेतूने मग दूध व्यवसाय करायचं ठरवलं. यानंतर सचिन यांनी घरीच खवा आणि कुल्फी बनवायला सुरुवात केली. लोकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे सचिन यांनी दुधाचं संकलन करायला सुरुवात केली आणि 17 गुंठे परिसरात डेअरी प्रोडक्टसाठीचं युनिट उभारलं. आता जवळपास आपल्याकडे 2500 लिटर दूध आहे, त्याच्यामधलं आपण जवळपास 1200 ते 1500 लिटर दूध हे पाऊच पॅकिंग करतो आणि बाकी बाय प्रोडक्टला दूध वापरतो आणि म्हशीचं आपल्याकडं 500-600 लिटर दूध येतं, त्याच्यामध्ये सगळे श्रीखंड आंबळखंड असेल लस्सी आणि दही बनवतो त्या दुधामध्ये. एकंदरीत आता डेअरीमध्ये श्रीखंड आंबळखंड खवा बासुंदी पनीर दही लस्सी म्हशीचं तूप गाईचं तूप आणि लोणी एवढे प्रोडक्ट आपण बनवतो. त्याच्याबरोबर आपण कुल्फी आणि आईस्क्रीम आणि कोन कॉर्नेटो ते पण आपण बनवतो. दुधाच्या मार्केटमध्ये उतरायचं या उद्देशानं सचिन यांनी माय सह्याद्री नावानं दुकान सुरू केलं आणि दुधापासून बनलेले पदार्थ विकायला सुरुवात केली. याची मार्केटिंग कशी केली याविषयी ते सांगतात. आम्ही सुरुवातीला कसं केलं, ट्रायल घ्यायचो आणि फ्रीमध्ये द्यायचो बाबा लोकांचं काय म्हणणं येतं आहे काय रिस्पॉन्स आहे. आणि त्यावेळेस लोकांनी म्हणजे मोठे मोठे ब्रँड यूज केले ते त्यांनी खाल्लेले किंवा त्यानंतर आम्ही स्वतः म्हणायचो बघा आमचं खाल्लंय तर ती पण खाऊन बघा काय विषय. मग त्यांचा चांगला रिस्पॉन्स यायला लागला की बाबा सचिन ही चांगले 1 नंबर क्वालिटी. मग काही त्यांच्याकडून वाईट चेंजेस वाटले तर ते बदल केले आम्ही आणि ज्यावेळेस त्यांनी यस म्हणलं त्यावेळेसच आम्ही ती कप पॅकिंग करून सप्लाय चालू केला. डेअरीतून वर्षाला 9 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होत असल्याचं सचिन सांगतात. जवळपास 30 जणांना या डेअरीने रोजगार मिळवून दिलाय. घरातल्यांनी आपल्या मुलांना नोकरीपेक्षा धंदा करण्यासाठी पाठिंबा दिला पाहिजे असंही सचिन यांचं मत आहे. सध्या माय सह्याद्रीच्या पुणे परिसरात 15 फ्रँचायझी आहेत. या नफ्यात असणाऱ्या व्यवसायामुळेच लॉकडाऊनच्या काळात झालेलं नुकसान सचिन यांना भरून काढता आलं. कॅमेरामन नितीन नगरकरसोबत श्रीकांत बंगाळे, DBC News मराठी.